नमस्कार, वेलकम, स्वागत है आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये। तर नवोदय विद्यालय आता 9वीच्या मुलांच्या आता येणाऱ्या 11 फेब्रुवारीला एक्झाम आहे आणि ते एक्झाम मध्ये एक महत्वाचे सायन्सचे जे प्रश्न असतात 35 मार्कासाठी, यासाठी आपण अगोदर 2 व्हिडिओ आणले होते। आजचा हा पार्ट 3 व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये आपण महत्वाचे प्रश्न की जे ऍज इट इज किंवा त्याच्यावर आधारित प्रश्न आज शक्यता खूप आहे त्या परीक्षेमध्ये पडण्याची, त्यामुळे बघूया आपण हे सायन्सचे खूप महत्वाचे प्रश्न। तर हा जो व्हिडिओ आहे आपण जे मुलं तयारी करतात त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि त्याचबरोबर यासारखे जे एक्झाम आहेत किंवा बाकीच्या सर्व अजून एक्झाम आहेत त्यांची माहिती किंवा तयारीसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करू शकता आणि ज्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचवू शकता। बऱ्याचदा आपण हा व्हिडिओ पाहत असतो पण सबस्क्राईब करत नाही, तर त्यामुळे माहिती पुढे आपल्याला मिळू शकत नाही, त्यामुळे आपण सबस्क्राईब करून ठेवू शकता। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला आहे हे पण आपण 100% कमेंट करा आणि जर आपल्याला अजून त्यामधून काय अपेक्षा अजून असेल त्या गोष्टींची, तुम्हाला काय गोष्टींची अपेक्षा असेल ते पण तुम्ही टाईप करू शकता कमेंट बॉक्स मध्ये। बघूया आपण व्हिडिओ मध्ये की या महत्वाचे जे सायन्सचे प्रश्न आहेत जे आता एक्झाम मध्ये पडू शकतात आणि सगळ्यांसाठीच महत्वाचे हे सायन्सचे प्रश्न जर आपण बघितले तर आज जे मुलं 7वी 8वी 9वीला त्यांच्यासाठी पण हे सायन्सचे प्रश्न त्यांच्या बेसिक नॉलेजसाठी फाउंडेशनसाठी फार महत्वाचे प्रश्न आहे। बघूया आपण व्हिडिओ मध्ये। तर आपण आलोय प्रश्न क्रमांक 1 कडे। ड्युरिंग द ड्राय वेदर व्हाइल कॉम्बिंग द हेअर समटाइम वी एक्सपिरियन्स हेअर फ्लाइंग अपार्ट, द फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर दिस। ड्राय वेदर मध्ये आपण कंगव्याने भांग पाडत असताना केस जे आहे ते इकडं तिकडं झालेसारखे वाटतात किंवा थोडीशी त्यांचं अट्रॅक्शन काहीतरी झाल्यासारखं वाटतं केसांमध्ये, हे कशामुळे घडतं? तर आपल्याला माहित असावं की हे जे आहे की दोन वस्तू एकमेकावर घासल्या गेल्यामुळे जे काही फोर्स तयार होतं आपण त्याला बोलतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, जे जे चार्जेसमुळे तयार झालेलं असावं, त्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे फोर्स तयार होतं, त्याला आपण बोलतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स। प्रश्न क्रमांक 2। ऑन द हिटिंग वन एंड ऑफ द आयर्न रॉड अदर एंड ऑल्सो गेट्स हिटेड सच मटेरियल आर कॉल्ड, की आपल्याला माहिती जर एखादी रॉड असेल आणि तिला जर आपण हिट केलं असेल मेणबत्तीने समजा तर दुसरीकडे बी हिट होतं, तर यामुळे हिट ट्रान्सफर झाली इकडं, तर एक चांगल्या प्रकारचा कंडक्टर, तर कंडक्टर म्हणजे वाहक, इन्सुलेटर म्हणजे दुर्वाहक, ते महत्वाचं आहे। तर एक चांगला कंडक्टर आहे असं आपण म्हणू शकतो की जी रॉड आहे इट इज गुड कंडक्टर ऑफ द हिट, ऑप्शन नंबर ए इज देअर। सो विच वन रेकॉर्ड्स द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय व्हेकल, जे आपलं प्रवास करतो आपण व्हेकलने त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतं की एवढ्या एवढ्या किलोमीटर आपण प्रवास केला आणि त्याच्यावर आपला आयडिया येते, तर कुठल्या मीटर आहे की त्याला आपण म्हणतो त्याने रेकॉर्ड केलं जातं, इट इज कॉल्ड ओडोमीटर। ओडोमीटर मध्ये आपलं नाही का डिस्टन्स जे आहे रेकॉर्ड झालेलं असतं आपण किती किलोमीटर प्रवास केलेला आहे, आणि स्पीडोमीटर हे आपला स्पीड दाखवण्यासाठी असते। आपण आलो प्रश्न क्रमांक 4 कडे। द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड ड्यू टू द इन्क्रीज इन द डेप्थ, तर जसं आपण ज्या ठिकाणी समजा पाण्याच्या आतमध्ये जेवढं जाऊ, जेवढं आपण खोलवर जाऊ, जेवढं आपण जास्त खोल जाणार, जेवढे डेप्थ जाणार आहे, तेवढं तुमच्यावरती प्रेशर हे मॅक्सिमम असणार आहे, हे महत्वाचं आहे। सो जर डेप्थ वाढली तर प्रेशर ऑल्सो विल इन्क्रीज, हे महत्वाचं आहे। त्यामुळे बघा आपण स्विमिंग करत असताना जेवढं खोल जाऊ तेवढा दाब आपल्या कानावरती पाण्याचा येतो। प्रश्न क्रमांक 5 कडे आलो। विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑलवेज नेसेसरी टू ऑब्झर्व द शॅडो, जर आपल्याला सावली बघायची असेल तर सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे की समजा एक लाईट पाहिजे आणि ह्या लाईट पासून जर पुढे एखादी ऑब्स्टॅकल आला असेल तर त्याची शॅडो या ठिकाणी आपल्याला दिसेल अशा प्रकारचा, त्यामध्ये दिले मग सन स्क्रीन सोर्स ऑफ लाईट आणि ओपेक ऑब्जेक्ट। तर अशा प्रकारे सूर्य असताना सूर्याची गरज लागते आपल्याला, पण जर सूर्य नसेल तर सोर्स ऑफ लाईट म्हणून आपण बल्ब वापरू शकतो किंवा काही कुठलीही गोष्ट म्हणजे जे लाईट आहे ज्याच्यामधून लाईट बाहेर पडते ते आपण वापरू शकतो। तर इट इज नॉट ऑलवेज नेसेसरी, सन हे सारखं नेसेसरी नाही आपल्याला की सन असण्याशिवाय शॅडो दिसत नाही असं काही ह्याच्यामध्ये नियम नाही। प्रश्न क्रमांक 6। द ऑब्जेक्ट्स विच पार्शली अलो द लाईट टू पास थ्रू इट कॉल, हा फार बेसिक प्रश्न आहे की ज्याच्यामधून लाईट जे आहे ते पार्शली जाते, थोड्या प्रमाणात लाईट जाते थोड्या प्रमाणात नाही जात, अशा प्रकारचा जो एक मटेरियल आहे त्याला आपण बोलतो ट्रान्सलुसंट मटेरियल, ओके, ज्याच्यामधून पार्शियल लाईट जाते, ट्रान्सपरंट त्याच्यामधून पारदर्शक ज्याच्यामधून पूर्णपणे लाईट जाते, ओपॅक ज्याच्यामधून लाईट जातच नाहीये, आणि ल्युमिनस की ज्याला स्वतःची लाईट असते आपण त्याला बोलतो ल्युमिनस। प्रश्न क्रमांक 7। विच ऑफ द फॉलोइंग कॅन नेव्हर फॉर्म अ सर्क्युलर शॅडो, तर सर्क्युलर शॅडो सावली जी आहे ती कोणाची तयार होत नाही, तर बॉलची होईल, फ्लॅट डिस्क, शू बॉक्स आणि आईस्क्रीम कोन। शू बॉक्स हा पूर्णपणे स्क्वेअर क्युबॉइड आकारामध्ये आहे, तो शू बॉक्स इज द आन्सर हिअर।
प्रश्न क्रमांक 8 कडे आपण आलोय. बाउन्सिंग बॅक ऑफ रे ऑफ लाईट फ्रॉम द शायनिंग सरफेस ऑन विच इट हॅज इन्सिडेंट इज नोन ॲज. त्याच प्रकारे जर शायनिंग सरफेस असेल, स्मूथ सरफेस, त्याच्यावरती जर आपण लाईट इन्सिडेंट केली तर ऍज इट इज ती माघारी जाते. हा जो प्रकार आहे याला आपण बोलतो रिफ्लेक्शन. जर लाईट आपली तशीच आपण टाकलेली आहे आणि जर खाली ट्रान्सपरंट मटेरियल असेल तर लाईट बेंड होऊन खाली येते, त्याला बोलतो आपण रिफ्रॅक्शन. आणि डिस्पर्शन, ज्यावेळेस आपण लाईट टाकलेली असते त्यावेळेस लाईटचे जे कलर असतात, म्हणजे सूर्याची लाईट त्याच्यामध्ये 7 कलर लपलेले असतात. जर आपण समजा हा वॉटरचा ड्रॉप आहे आणि त्याच्यामधून जर लाईट टाकली तर त्याच्यामध्ये 7 कलर आपल्याला बाजूला दिसतात, याला बोलतो आपण डिस्पर्शन. तर हे प्रकार आहेत त्याचं, याला बोलतो आपण रिफ्रॅक्शन आणि याला बोलतो आपण रिफ्लेक्शन. आपण आले प्रश्न क्रमांक 9 कडे. द नॉर्मल रेंज ऑफ द वोकल कॉर्ड्स इन द वुमन. तर वुमेन मध्ये जी वोकल कॉर्ड आहे त्याची नॉर्मल लेंथ आहे 15 मिलीमीटर, जी मेन मध्ये असते 20 मिलीमीटर. आणि त्याच्यामुळं वुमेन मध्ये आहे 15 मिलीमीटर, त्याच्यामुळं जो साऊंड आहे तो हाय पिच साऊंड वुमेन मध्ये असतो. जो वुमेनचा साऊंड आहे हाय पिच असतो आणि हाय पिचच्या साऊंडला आपण बोलतो त्याची फ्रिक्वेन्सी हाय राहते, त्याची फ्रिक्वेन्सी हाय असते. आपण आले प्रश्न क्रमांक 10 कडे. द लाऊडनेस ऑफ द साऊंड इज डिटर्मिन्ड बाय इट्स. तो जो आवाजाचा मोठेपणा आहे तो डिपेंड आहे त्या आवाजाच्या अँप्लिट्यूड कडे. ओके, तो इंटेन्सिटी जी आहे ती डायरेक्ट स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड, म्हणजे आवाजाची जी इंटेन्सिटी आहे तीव्रता आहे ती डिपेंड आहे की तुमच्या अँप्लिट्यूडच्या स्क्वेअर, त्याप्रमाणे त्यावर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आपण आले प्रश्न क्रमांक 11 कडे. पिक द सिंथेटिक फायबर आउट ऑफ द फॉलोइंग. यांच्यामधलं सिंथेटिक या शब्दाचा अर्थ होतो कृत्रिम किंवा जे मॅनमेड आहे असं आपण म्हणूया. तर मॅनमेड फायबर ह्यातला जो आहे नायलॉन, की जगातला तो फर्स्ट मॅनमेड फायबर आहे आणि तो स्ट्रॉंगेस्ट पण आहे. आपण आलो आता नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12 कडे. द वूल फायबर कांट बी ऑब्टेन फ्रॉम द विच ऑफ द फॉलोइंग. तो वूल म्हणजे आपली जी लोकर आहे ते कुणापासून मिळत नाही असं म्हटलं. तर गोट पासून मिळू शकते, लाय मालपाचे, मॉथ, मॉथ म्हणजे पतंग म्हणजे फुलपाखरू, आणि त्याच्यापासून तर आपल्याला माहिती आहे की त्याच्यापासून आपलं सिल्क मिळतं, सिल्क वॉर्म पासून वगैरे त्या टाईपच्या ह्याच्यामधून. तर वूल नाही मिळू शकत त्याच्यामधून. नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे आपण आलोय. प्रश्न क्रमांक 13. फिनॉप्थेलिन इज अ सिंथेटिक इंडिकेटर अँड इट्स कलर इन ऍसिड अँड बेसिक सोल्युशन रिस्पेक्टिव्हली आर. तो फिनॉप्थेलिन जे आहे फिनॉप्थेलिन, तर फिनॉप्थेलिन हे एक इंडिकेटर म्हणून वापरलं जातं. जसं आपल्याला गाडीला इंडिकेटर असतो की गाडी कोणीकडे चालली वळली हे दाखवण्यात, तसं फिनॉप्थेलिन हे ऍसिड एका बेस आहे पुढचा पदार्थ हे टेस्ट करण्यासाठी वापरलं जातं. फिनॉप्थेलिन जर ऍसिड मध्ये टाकलं तर ते कलरलेस होतं आणि जर ते बेस मध्ये टाकलं तर कलर जो आहे तो पिंक होतोय, त्यामुळं आपण त्याला बोलूया ऑप्शन नंबर डी इज देअर. आता नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉमन प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिक्स. जे प्लास्टिक्स आहे त्याची प्रॉपर्टी नाही आहे की नॉन रिएक्टिव्ह. हा प्लास्टिक तर नॉन रिएक्टिव्ह असते, लाईट इन वेट आहे, ड्युरेबल आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, हे यामध्ये जुळत नाही. प्लास्टिक इज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. चूज द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. यातलं करेक्ट स्टेटमेंट कुठले. इट इज डिफिकल्ट टू ट्रान्सपोर्ट द नॅचरल गॅस थ्रू द पाईप. नॅचरल गॅस जे आहे ते पाईप मधून ट्रान्सपोर्ट करणं डिफिकल्ट आहे. नाही, हे तर उलट सोपं आहे. इट इज द डिसएडव्हान्टेज ऑफ द नॅचरल गॅस इज दॅट कांट बी युज्ड डायरेक्टली फॉर बर्निंग होम्स. तर नॅचरल गॅस आपण घरामध्ये वापरू शकत नाही, वापरू शकतो. नॅचरल गॅस इज स्टोर्ड अंडर द हाय प्रेशर ऍज कम्पेअर्ड टू. तो हे करेक्ट आहे, म्हणजे हे वाक्य करेक्टच आहे की नॅचरल गॅसला आपण हाय प्रेशरमध्ये स्टोअर केलं, जसं की एलपीजी हा एक नॅचरल गॅसच आहे. तो नेक्स्ट, इफ अ पर्सन्स क्लोथ्स कॅच फायर द बेस्ट वे टू एक्सटिंग्विश द फायर इज टू. जर एखाद्याला कपड्याला आग लागली एखाद्या माणसाच्या तर त्याला आपण काय करू शकतो, थ्रो द वॉटर ऑन द क्लोथ्स, जर आपण पाणी टाकू शकतो. युज द फायर एक्सटिंग्विशर, आपण फायर एक्सटिंग्विशरचा वापर करू शकतो. कवर द पर्सन विथ अ वुलन ब्लँकेट, वुलन ब्लँकेट वापरू शकतो. कवर द पर्सन विथ पॉलिथिन शीट्स. तर ह्यातलं करेक्ट जे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी, बिकॉज जर एखाद्याला कपड्याला आग लागली असेल तर आपण त्याला वुलन ब्लँकेटने लवकर ती आग कंट्रोल करू शकतो आणि त्याला इजा पण होणार नाही. हे महत्वाचं आहे. आपण आले प्रश्न क्रमांक 17 कडे. टर्मरिक इज अ नॅचरल इंडिकेटर ऑन ऍडिंग इट्स बेस टू द ऍसिड अँड द बेस सेपरेटली विच कलर वुड बी ऑब्झर्व. टर्मरिक जे आहे हळद जे आहे त्याचा असताना येलो कलर असतो आपल्याला माहिती आहे, आणि ती जर आपण ऍसिड मध्ये टाकलेली असेल तर त्याचा कलर हा येलोच राहतोय, पण ती जर बेस मध्ये टाकली तर कलर हा रेड होतो.
एक इंडिकेटर, नॅचरल इंडिकेटर म्हणून टर्मरिक हळदीचा उपयोग होतो. तो ऑप्शन नंबर बी इज द आन्सर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण आलेलो. विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट प्लास्टिड. प्लास्टिड जे आहे की जे प्लांट असतात त्या प्लांट मध्ये वेगवेगळे कलर असतात आणि ते कलर त्या प्लास्टिड्स वरून त्याला आलेले असतात. जसं की क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट, शेवटी प्लास्ट दिसतंय ते सर्व प्लास्टिड आहेत. आणि रायबोझोम, रायबोझोम तर एक सेल मधला वेगळा पार्ट आहे, ते वेगळं फंक्शन करत आहे. आपल्याला प्रश्न क्रमांक 19 कडे. विच ऑफ दिस डज नॉट प्रिव्हेंट ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. याच्यापैकी कशामुळं बॅक्टेरियाची ग्रोथ होत नाहीये, म्हणजे म्हणजे बॅक्टेरियाची जी ग्रोथ होते त्याला ते रोखू शकत नाही, यापैकी कोण? तर आहे ऑप्शन नंबर सॉल्ट, ऑइल, शुगर आणि वॉटर. येस, तर बघा आपण प्रिझर्वेशन करण्यासाठी सॉल्ट वापरतो किंवा ऑइल वापरतो लोणचं वगैरे याच्यामध्ये, किंवा शुगर पण वापरला ते एखादी गोष्ट जास्त काळ टिकण्यासाठी. पण वॉटरचा काही संबंध नाही, उलट वॉटरमध्ये त्यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते. तर वॉटर डी नंबर ऑप्शन इज देअर. आपल्याला प्रश्न क्रमांक 20 कडे. पोर्टेबल वॉटर इज द वॉटर विच इज. तर पोर्टेबल वॉटरचा मीनिंग होतो की पिण्यायोग्य पाणी, आणि त्याच्यामधलं ऑप्शन जर आपण बघितलं की प्युअर अँड फिट फॉर ड्रिंकिंग त्याला आपण बोलतो पोर्टेबल वॉटर. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 21 कडे आलं. सायंटिस्ट हू डिस्कवर्ड द फर्मेंटेशन. तर फर्मेंटेशन जी प्रोसेस आहे, किण्वन प्रक्रिया मराठीमध्ये आपण त्याला बोलतो, तर ती कुणी शोधली? अलेक्झांडर फ्लेमिंग, लुईस पाश्चर, जॉन मेंडेल अँड चार्ल्स डार्विन. तर लुईस पाश्चर डिस्कवर्ड द फर्मेंटेशन, लुईस पाश्चर. पुढच्या प्रश्नाकडे आपण आलोय. प्रश्न क्रमांक 22. घेऊन बिलो इज द लिस्ट ऑफ द एडिबल प्लांट्स. बनाना, पंपकिन, लेडी फिंगर अँड ब्रिंजल. विच पेअर ऑफ द प्लांट्स हॅज टू ऑर मोर एडिबल पार्ट्स. ते खाण्यायोग्य झाड आहेत सर्व, पण ह्याच्यामधले कुठले असे ऑप्शन आहेत दोन की ज्यांच्यामध्ये एकापेक्षा अधिक पार्ट्स त्यांचे आपण खाण्यामध्ये वापरतो. जर आपण याच्यामध्ये बघितलं तर वांग दिसते आणि लेडी फिंगर, तर वांग आणि लेडी फिंगरचं तर आपण मोस्टली फळच खातो. तुम्ही बनाना आणि पंपकिनचे इतर पार्ट्स पण खातात माणसं. तर बनाना अँड पंपकिन 1 and 2 ऑप्शन नंबर इज देअर, ऑप्शन नंबर ए इज देअर. क्वेश्चन नंबर 22 कडे आलो आपण. सायनोबॅलॅमिन इज अ व्हिटॅमिन. तर सायनोबॅलॅमिन कुठलं व्हिटॅमिन? प्रत्येक व्हिटॅमिनचं एक वेगळं सायंटिफिक नाव असतं. सायनोबॅलॅमिन हे व्हिटॅमिन आहे B12, व्हिटॅमिन B12 हे नाव आहे. प्रश्न क्रमांक 23 कडे आपण आलो. मिनरल अँड व्हिटॅमिन्स प्रेझेंट इन द फूड आर. जे आपले मिनरल्स आणि खनिज व्हिटॅमिन्स असतात फूडमध्ये, ते आपल्याला ते काय करतात? ते प्रोटेक्टिव्ह असतात, एनर्जी गिव्हिंग असतात, बॉडी बिल्डिंग साठी लागतात किंवा रफेसाठी लागतात. तर मिनरल आणि व्हिटॅमिन्स हे आपल्याला प्रोटेक्शन करत काम करतात वेगळ्या डिसीज पासून, आणि प्रोटेक्शन करत काम करतात. ऑप्शन नंबर ए इज देअर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24 कडे आपण आले. द मोस्ट कॉमन कॅरियर ऑफ द कम्युनिकेबल डिसीजेस. जर कम्युनिकेबल डिसीज म्हणजे जे पसरणारे रोग आहेत, साथीचे रोग आपण त्याला बोलतो, की तर त्याच्यामध्ये कोण असं कॅरी करतं ह्या डिसीजला जास्त करून सगळ्यात जास्त? अँट, मुंगी, हाऊस फ्लाय, ड्रॅगन फ्लाय, स्पायडर. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला माहिती घरामध्ये हाऊस फ्लाय, ज्या घरातल्या माशा असतात त्या जास्त या गोष्टी पसरवतात, त्याचं काम करतात. तो नेक्स्ट प्रश्नाकडे आपण आलोय. क्वेश्चन नंबर 25. विच ऑफ द फॉलोविंग रिप्रोड्यूस द ओनली इनसाइड द होस्ट सेल. होस्ट म्हणजे ज्या माणसाच्या आतमध्ये तो व्हायरस बॅक्टेरिया गेलेला आहे, तर त्याच्या त्याला आपण तो होस्ट सेल, त्या माणसाच्या सेलमध्ये, आणि त्याच्यामध्ये ते काही बॅक्टेरिया वगैरे आहेत. तो विच ऑफ द फॉलोइंग रिप्रोड्यूस ओनली इनसाइड. तो फक्त तो असा काही एक जीव आहे की जो फक्त त्या दुसऱ्या माणसाच्या प्राण्याच्या आतमध्येच तो जगू शकतो, बाहेर पडला की तो मरतो. आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही आहे व्हायरसची. तो व्हायरस हा नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग या दोघांच्या मधला आहे. तो बाहेर बॉडीच्या बाहेर पडला की मरतो, बॉडीच्या आतमध्ये गेला की पुन्हा जीवन होतो. अशा पद्धतीचा हा व्हायरस हा अलग आहे याच्यामध्ये. ऑप्शन नंबर बी इज देअर. प्रश्न क्रमांक 26 कडे आपण आलोय. पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन होस्ट सेल्स आर किल बाय द मेडिसिन कॉल. जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये जातात त्याला आपण किल करू शकतो बाय अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर हे आपण किल करू शकतो. ऑप्शन नंबर सी इज देअर. प्रश्न क्रमांक 27 कडे आपण आलोय. डिसीज इन द ह्युमन बिंग कॉजेस बाय व्हायरस. तर व्हायरसमुळे होणारा डिसीज कुठला आहे? तर टायफॉइड हा एक बॅक्टेरियामुळे होणारा डिसीज आहे. इन्फ्लुएंझा हा एक व्हायरसमुळे होणारा डिसीज आहे. डिसेंट्री
एक अमीबा याच्यामुळे होणारा डिसीज आहे, आणि कोलेरा हा आपण एक बॅक्टेरियामुळे होणारा डिसीज आहे. ऑप्शन नंबर बी इज देअर इन्फ्लुएंझा, एक ताप जो आहे तो हा व्हायरसमुळे होतोय. आपण आपले प्रश्न क्रमांक 28 कडे, कॅरेट अँड रॅडिश फूड ऑफ्टन फ्रॉम द प्लांट्स आर द एक्झाम्पल ऑफ. ते कॅरेट अँड रॅडिश जे आहे, मुळा आणि गाजर हे जे आहे ते रूट्स पासून तयार होणारे प्लांट्स आहेत, आणि म्हणजे ते आपण त्यातले पार्ट्स खातो रूट्सचे त्याचे. प्रश्न क्रमांक 29, डिसीज अकरिंग ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ वन ऑर अदर न्यूट्रिएंट्स. जर एखाद्याला एखादा न्यूट्रिएंट्स कमी पडत असेल तर जो डिसीज होतो त्याला त्याला काय बोलतो आपण. तो डायटरी जेवणामुळे होणारे क्रोनिक जास्त काळ चालणारे डिफिशियन्सी काहीतरी कमी पडून, तर डिफिशियन्सी डिसीज हे एकदम प्रॉपर आहे ऑप्शन नंबर सी, की जे काहीतरी कमी पडते. पण ट्रान्समिटेड डिसीज हे वेगळं आलं. क्वेश्चन नंबर 30, कार्बोहायड्रेट्स कॅन बी टेस्टेड बाय द युझिंग विच ऑफ द फॉलोइंग. तर कार्बोहायड्रेट एखाद्या फूडमध्ये कार्बोहायड्रेट किती आहेत का नाही हे टेस्ट करण्यासाठी आपण आयोडीन टेस्ट करतो किंवा आयोडीनचा वापर त्याच्यामध्ये केला जातो. प्रश्न क्रमांक 31, द ब्रेड ऑर इडली डफ रायजेस बिकॉज ऑफ. तर इडली आणि जे काय आहे इडली डोसा, तो जे काय इडली आहे इडली ब्रेड ते फुगतात, आणि ते फुगतात कशामुळे, कारण त्याच्यामध्ये ईस्ट सेल त्याच्यामध्ये वापरलेले आहेत, की ज्या ईस्ट सेल जे असतात ते CO2 बाहेर टाकल्यामुळे ते प्लफिंग होतं, ते फुकले जात. आपण आले प्रश्न क्रमांक 32 कडे, रीड द फूड आयटम्स गिव्हन बिलो. व्हीट, घी, आयडर, साल, स्पिनच, विच ऑफ द फूड आयटम आर एनर्जी गिव्हिंग फूड. एनर्जी गिव्हिंग जे फूड आहे याच्यामधलं, तर आपण बघितलं स्पिनॅच, आयोडायड्रो सॉल्ट, त्यापेक्षा व्हीट म्हणजे गहू कार्बोहायड्रेट देतं आपल्याला, आणि घी म्हणजे तूप जे आहे जास्तीत जास्त जी एनर्जी आहे ते फॅटमध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट अँड सेकंड, ऑप्शन नंबर सी मध्ये आहे फर्स्ट अँड सेकंड, ऑप्शन नंबर सी इज करेक्ट हियर. क्वेश्चन नंबर 33, द मेल पार्ट ऑफ द फ्लावर. तो फ्लावरचा जो मेल पार्ट आहे ते आपण बोलतो अशा प्रकारचा अँथर किंवा याला काय असतं, टोटली आपण बोलतो स्टेमन, याच्यामध्ये पोलन ग्रेन्स वगैरे असतात ह्याच्यावर, याला आपण बोलतो स्टेमन. द स्टेमन इज द मेल पार्ट ऑफ द फ्लावर, ऑप्शन नंबर सी इज देअर. प्रश्न क्रमांक 34 कडे आपण आलोय, द सोलन पार्ट ऍट द बेस ऑफ द फ्लावर फ्रॉम विच ऑफ द वॉल्स ऑफ द फ्लावर रॅडिएट इज कॉल्ड. तो फ्लावरच्या खाली जे असं फुगलेला पार्ट ज्यामधून सगळ्या त्याच्या पाकळ्या ज्या आहेत ते बाहेर आलेल्या असतात त्याला काय बोलतो आपण. त्या प्रकारे नाव आहे थॅलामस, दिस पार्ट इज कॉल्ड थॅलामस, ऑप्शन नंबर ए इज देअर. क्वेश्चन नंबर 35, बर्निंग स्टिक व्हेन बाउट इन टू अ जार फिल विथ नायट्रोजन. समजा एखादी लाकूड जळते आणि ते आपण एका बर्निंगमध्ये टाकले ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, तर नायट्रोजन हा असा गॅस आहे की जो बर्निंगला सपोर्ट नाही करत, त्यामुळे ती जी काही आग लागलेली आहे ती काय होणार, एक्सटिंग्विश होणार आहे, विझणार आहे, हे महत्वाचं आहे. ओके, तर हा जो प्रश्न आहे तुमच्यासाठी आहे. मी बऱ्याचदा पाहिलं म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये पण पाहिलं की बरेच जण याच्यामध्ये कमेंट करतायत, पण अजून जास्त त्यांनी कमेंट करावं हे आपल्या अपेक्षा, त्याच्यामुळे हे व्हिडिओ आम्हाला टाकायला अजून चांगलं वाटतं. तर जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही पुढे पण हे व्हिडिओ घेऊन येऊया, मॅथचे पण आणूया जर आपण तिथं कमेंट केलेले असेल तर. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे सोडवायला, व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ द टेबल सॉल्ट. जे आपण घरी सॉल्ट वापरतो तो केमिकल नाव काय आहे, हे जे ऑप्शन आहे ABCD तुम्ही टाईप करू शकता चॅटबॉक्समध्ये, की त्यामध्ये ऑप्शन दिले सोडियम हायपोसल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड आणि पोटॅशियम क्लोराईड. मला माहिती आहे की हा इझी आहे प्रश्न, तरी पण तुम्हाला येते का, तुम्ही टाईप करू शकता. ज्याचं प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल त्याला मी 100% हर्ट किंवा लाईक तिथं करणार आहे. ओके, तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला आहे आपण 100% इथे कमेंट करू शकता. त्याबरोबर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा कोणकोणत्या असतात यासाठी एक मी मराठीमधून फ्री वेबिनार पण आपला इथं असतो, त्याला जॉईन करत असेल त्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर अशा प्रकारचे जास्त जास्त व्हिडिओ आम्ही अजून काढावे, जेणेकरून वेळ काढून आम्ही हा व्हिडिओ आणलेला असतो, त्यामुळे आपण ह्याला लाईक करू शकता, सबस्क्राईब, आणि ज्या लोकांना गरज आहे त्या मुलांपर्यंत हे पोहोचू शकता. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.